आणि त्यामुळे समोर कोण किती कसा बलाढ्य उमेदवार आहे नाही मला ठाऊक नाही, कारण ही लढाई मुळात व्यक्तिगत नाहीच, ही लढाई कोणत्याही माणसासाठी नाही, ही लढाई खरं पाहिलं तर कोणत्याही पक्षासाठी नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, ही महाराष्ट्र शेतकऱ्याच्या हितासाठी, ही तरुणाच्या रोजगारासाठी, ही माझ्या माता भगिनीच्या सुरक्षिततेसाठी आहे। आणि हा जो हक्क मागायचा आहे, आज महाराष्ट्रातला तरुण हक्क मागतोय त्याच्या रोजगाराचा, तो कुठल्या नेत्याचा पाठीला काय, तो कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता याच्याशी देणं घेणं राहत नाही, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्याशी देणं घेणं राहत नाही, देणं घेणं राहत त्याच्या हातात रोजगार आहे की नाही, त्याच्या पोटातली भूक ही मिटते की नाही, त्या भूकेला भाकरी मिळते की नाही याच्याशी फक्त प्रश्न।